नमस्कार मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकऱ्यांची यादी ही आलेली आहेत व नांदेड जिल्ह्याची यादी तो मी तुम्हाला दाखवणार आहेत तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी औरंगाबाद जिल्ह्याची यादी ही दाखवली होती आता मी तुम्हाला नांदेड जिल्ह्याची यादी कशी बघायची हे मी दाखवणार आहेत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी बाकीच्या डिस्ट्रिक्टची या यादी कशी बघायची हे तुम्हाला मी सांगणार आहेत कारण की नांदेड जिल्ह्याची ही यादी आलेली आहेत बरं परंतु बाकीच्या जिल्ह्याची ही आलेली नाहीत तर मित्रांनो जेव्हा यादी येईल मी तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येणार आहेत तर मित्रांनो जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो कारण की शेतकरी कर्जमाफी असो किंवा शेतीसंबंधित कोणतीही समस्या असो आपल्या शेतकरी बांधवांची तर लगेच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातील असाल तुम्ही तर नक्कीच प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो चला आपण बघूयात यादी कशी बघायची तर मित्रांनो तुम्ही यादी ही आपल्या कम्प्युटरवरून किंवा मोबाईलवरून बघू शकतात तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे तिथे नांदेड डॉट जी ओ व्ही डॉट इन असे तुम्हाला टाईप करायचे आहेत टाईप केल्यानंतर इथं बघा पहिलीच लिंक आलेली आहे डिस्ट्रिक्ट नांदेड तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहेत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशी नांदेड जिल्ह्याची यादी ही वेबसाईट ही आलेली आहे तर मित्रांनो इथं बघा इथं डॉक्युमेंट डॉक्युमेंट या लिंकवर तुम्हाला या प्लसच्या साईनवर तुम्हाला क्लिक करायचे आहेत तर एवढे डॉक्युमेंट इथं आलेले आहेत तर इथं खाली बघा मित्रांनो इनपुट सबसिडी डिस्ट्रीब्युशन फॉर क्रॉप लूज म्हणजे अतिवृष्टीमुळे झालेले पिक्सन भरपाईची ती यादी इथे आलेल्या आहेत तर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायच्या आहेत तर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीने हे पेज ओपन होणार आहे तर इथे बघा तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार असे आलेले आहेत तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचे आहेत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची वेबसाईट इथे ओपन होणार आहे तर मित्रांनो इथे बघा प्रत्येक जो नांदेड जिल्ह्यातील गावांचे हे नाव दिलेले आहेत व इथे त्यांची खाली पी डी एफ दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकतात व व्ह्यू बटनवर क्लिक केल्यानंतर ती फाईल डाउनलोड होणार आहे तर मित्रांनो हे तीन पेजेस आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे गाव शोधून तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करा व आपले नाव त्या यादीमध्ये आहेत की नाही ते, ते तुम्ही चेक करा मित्रांनो यादीत जर नावं असेल तर तिथं किती रक्कम तुम्हाला आलेली आहेत हेही तुम्हाला तिथे दाखवणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून मी एक व्हिडिओ एक पी डी एफ डाउनलोड करून दाखवतो तर इथं बघा ओके बटनवर क्लिक करा फाईल ही डाउनलोडिंगला चालू झालेली आहे तर मित्रांनो फाईल ही डाउनलोड झालेली आहे मी ती फाईल आता ओपन करून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो इथे बघा शेतकऱ्याचे नाव व त्याचा गट नंबर सगळे माहिती आलेले आहे व त्याला किती रु रुपये माफ झालेले आहेत इथं बघा सोळा हजार सात हजार सहाशे बारा हजार आठशे अशा प्रकारचे त्याचे पीक नुकसान भरपाईची रक्कम ही आलेली या आहे तर मित्रांनो अशी ह्या यादीमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे तुम्ही आपल्या मोबाईलद्वारेही चेक करू शकता तर मित्रांनो काही अडचण आल्यास मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व आपण जर दुसऱ्या जिल्ह्यातील ले असाल तर नक्कीच मला या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीची जेव्हा लिस्ट येईन तेव्हा मी तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला व व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग